कोण आहात तुम्ही? मी हिरोच्या रोल साठी पाठवले मला. हिरो? तुमचा हिरोचा रोल नाहीये. तुमचे कपडे बघितलेत का कशाचे आहेत? हा दिले त्यांनी. पट्टेवाल्याचा रोल आहे तुमचा. चला इकडे उभ्या, इथं उभं राहायचं तुम्हाला. काय रोल? प्रीतीची झिंटा ही आली, प्रीतीची झिंटा ही आली. पूर्ण एपिसोड पहा Z5 वर. मी एक छोटेखानी दिग्दर्शक आहे म्हणून मी पण ठरवलं मध्यंतरी की आपण एका नाटकावर सिनेमा बनवूया का. तर त्याचा एक सीन मी इथे डिरेक्ट करणार आहे तुमच्या समोर. बघूयात काय घडते, कारण काय फुटेज पाठवायचं आहे मला. आता मी आमच्या सिनेमाला सुरुवात करतो. आमच्या सिनेमाचं नाव आहे होय तो मी नव्हेच. कोर्टाचा सीन आहे आणि आता यांच्यावरती आरोप सिद्ध होणार आहेत आणि तुम्ही वाक्यपाठ केलेलीच असतील. तर तुमच्यापासून आपण सुरुवात करूयात. मला जायचं मैदान, मला जायचं मैदान करणार आपण सगळं व्यवस्थित. तर तुम्ही प्लीज इकडे इकडे उभे असा सर आणि आपण सुरुवात करूयात. तर सर महत्वाची गोष्ट अशी आहे सर की याच्या पूर्वीचे जे सीन घडलेले आहेत त्यापेक्षा हा फार वेगळा आहे आणि त्यामुळे हा जो सीन आहे ते सगळे वेगळे वेगळे असतात. सिनेमा ते सिनेमा सगळे सारखेच असतात, वेगळे वेगळे काय नाही. महत्वाच्या गोष्टी आहेत ना की त्या मी करून घेतो. सांगा पण. ती मी आणली होती. मला घेऊन ये ना. मी दिग्दर्शक आहे. हो का? मी बराक ओबामा आहे आता. चलो सर करते क्या, 9 बजे जाना है. सॉरी सॉरी सर, माफ करा. सॉरी 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 सॉरी. कोण आहात तुम्ही? मी हिरोच्या रोल साठी पाठवले मला. हिरो? तुमचा हिरोचा रोल नाहीये. तुमचे कपडे बघितलेत का कशाचे आहेत? हा दिले त्यांनी. पट्टेवाल्याचा रोल आहे तुमचा. चला इकडे उभ्या, इथं उभं राहायचं तुम्हाला. काय रोल? ऍक्शन. काय खिळा वरती आलेला. तुम्ही चालू सीन मध्ये असले प्रकार प्लीज करू नका. मला सीन शूट करायचा आहे. सॉरी सॉरी सॉरी. खिळा ठोकायला आलो मी इथं. सॉरी. व्हॉट नॉनसेन्स गोइंग ऑन दिस सेट ऑफ दिस. सॉरी सॉरी. संजय दत्त यांच्याबरोबर तुमचं एक वेगळं नातं आहे, कारण वास्तव हा सिनेमा खूप गाजलेला आहे आणि त्यातली विशेष करून तुमची व्यक्तिरेखा 1.5 फूट या ही म्हणजे आत्ताही जेव्हा सिनेमा लागतो तेव्हा फक्त संजय नार्वेकर यांच्यासाठी आम्ही तर बघतो बाबा. तर ती भूमिका तुमच्याकडे कशी आली आणि तो सगळा कसा झाला प्रवास? जेव्हा हा सिनेमा करायचा ठरला आणि मग प्रोड्युसर्सला सांगितलं की 1.5 फुटा के लिए एक मराठी स्टेज पर अभी उनका ऑल द बेस्ट चालू है, एक लड़का मेरे दिमाग में. प्रोड्यूसर ने सांगितलं नाही नाही हा मोठा रोल आहे, आता कोणतरी आपण चांगला एक मोठा हिंदीतला घेऊया. आणि कास्टिंग वगैरे सगळं झालं. त्या रोलसाठी ज्यांना साईन केलं होतं त्यांचं डेटचा काहीतरी प्रॉब्लेम झाला. तेव्हा संजय दत्त महेश मांजरेकरांना म्हणाला की तेरा कोण तू दोस्त बोलायचा ना, उसको बोला ना, देखेगा ना क्या है. आता मेन हिरो जेव्हा म्हणतो प्रोड्युसर समोर उसको बोला देखेंगे, आणि मी गेलो तेव्हा इसको दिलो करो फायनल. दुसऱ्या दिवशी शूटिंग, पहिला शॉट मी उभा राहिलो. त्यानंतर चालू होतं आणि नंतर बाबाने असं माझ्याकडे बघितलं, इधर जरा सॉफ्ट करून मी सांगतो काय बोललं. इधर क्या बाबा, तेरा नाम संजय, मेरा भी नाम संजय, दोनों मिल के ये पूरी इंडस्ट्री की ना वाट लगा देंगे. म्हणजे दोघांचा वाटा आहे मी म्हणतो त्यात, एक महेश मांजरेकर आणि एक संजय दत्त. पाहुणे आले. फार दिग्गज माणसं आलेत पप्पा, त्यामुळे नको ना. दादा नको नको. आज ना कुणाला बोलवलं? थांब जरा. कसं सोडी घातली होती दादा? बाबा यांचा जाम फॅन आहे मी. काय एनर्जी, काय एनर्जी, वा वा वा. ह्यांना ओळखतो मी, उपेंद्र लिमये. वा वा सर वा. अगं बाप का यांना ओळखतो, यांचे चित्रपट पाहिलेत मी. कोण आहेत पप्पा? जिम कॅरी. हॅलो दृष्टी कुंकू हसलं सक्का भाऊ पक्का वैरी. जबरदस्त काम, जबरदस्त. हे
काय बाबा काय करावं, छान काम करतोस बरं छान. आज कोण तू येडायच खरं बरं येडायच. कुणाला बोलवलंयस? कुणाला? अमिताभ बच्चन. पप्पा अमिताभ बच्चन कसा? लहानपणीचा. हे लहानपणी एवढे होते तर जया असो असो यांचा जाम फॅन आहे पोरा, जाम फॅन आहे. कोण आहे पप्पा? प्रीती झिंटा. प्रीतीची झिंटा ही आली, प्रीतीची झिंटा ही आली. उषकाल होता होता काळ रात्र झाली, उषकाल होता होता काळ रात्र झाली. प्रीतीची झिंका झिंकाली. सोनक्षी सिन्हा बाबा यांच्या वडिलांचा जाम फॅन आहे. चलिको आख्यात राजबब्बर वडील यांचे. अतुल कुलकर्णी नटरंग. ताई आता तुम्ही सांगताय का ओळखी मी तुम्हाला? ओळखा. 400 420. अरे विसरला की काय ताई. ऍक्शन. ऑर्डर ऑर्डर. सरकारी वकिलांनी ह्या केसची सुनावणी कोर्टापुढे सादर करावी. आज ही जी केस आपल्या पुढे उभी आहे त्या केसला आपण खूप गांभीर्याने घ्यायलाच हवं. हा टकलाय टकला. कोण आहे हा माणूस? एक मिनिट. इकड्या इकड्या. का माझं कॉन्सन्ट्रेशन लूज करताय तुम्ही? कळतं का तुम्हाला अभिनय काय असतो तो? अरे आपला देह एका आत्म्याला द्यायला लागतो, तुम्हाला कळतंय का? हे केस उगाच पाडरे नाही झालेत माझे. हे म्हणायचेत का तुम्हाला? सर परत करूया. रिफ्लेक्टर पे कोण आहे रे? कोण आहे रिफ्लेक्टर पे? कोण आहे रिफ्लेक्टर? इनडोअर शूटिंग चालू आहे, काय काय रिफ्लेक्टर आहे? फक्त चालत या, काही करू नका ना. असं मून वॉक वगैरे चेहऱ्यावर दाखवा ना, चेहऱ्यावर जो अभिनय येतो. ऍक्शन. काय करताय तुम्ही? हे हे काय आहे चेहऱ्यावर? तसं काही करू नका प्लीज. आता वाक्य आहे, या पवित्र ग्रंथावरती हात ठेवून शपथ घ्या. या पेपर. ऍक्शन. या पत्रेवरती हात. सर परत होईल होईल. या पवित्र ग्रंथावरती. ऍक्शन. या पतीवरती वरती. पतिव्रतेवरती नाही, या पवित्र ग्रंथावरती. पवित्र ग्रंथ. पवित्र पवित्र. आला आलं येते सर. आलंय घ्या. या पांढऱ्या ग्रंथी. पांढऱ्या. तुम्ही त्यांना ट्रेनिंग देत नाही बरोबर तुम्ही? हा त्यांना ललित कलामध्ये पाठवा ना. भाषा सुद्धा नाही म्हणजे काय? सध्या पत्रग्रंथ बोलतायत त्यांना. स्पष्ट बोला, स्पष्ट बोला. पत्रग्रंथ बोला, पटकन बोला काय ते. माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा. ललित कला केंद्रातून आलोय मी. ललित कला केंद्रातून. मी व्यसन मुक्ती केंद्रातून आलो. व्यसन मुक्ती. ऍक्शन. मी खरं सांगेन खोटं सांगणार काय? आणि जर खोटं सांगितलंस तर तुझी गाठ माझ्याशी. अरे काय. पूर्ण एपिसोड पहा Z5 वर.